अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। संपूर्ण शैक्षणिक क्षेत्राचे लक्ष लागून असलेल्या शिक्षण पंढरीतील जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या वार्षिक सभेमध्ये काल नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत। संस्थेच्या संस्थापक सदस्यांच्या बहुमतावर नामदार गिरीश महाजन समर्थक आबाजी नाना गटाने नूतन कार्यकारिणीची निवड करत जितेंद्र बाबूराव पाटील यांची संस्थेचे अध्यक्ष म्हणून निवड केली आहे। तर उर्वरित नूतन संचालक मंडळामध्ये सुद्धा नामदार गिरीश महाजन समर्थकांची निवड करण्यात आली आहे। जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटी नामदार गिरीश महाजन यांच्या समर्थकांच्या ताब्यात आल्यामुळे महाविद्यालयासमोर भाजपा कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत एकच जल्लोष केला आहे। तर नूतन संचालक मंडळाने संस्थेच्या कार्यालयामध्ये प्रवेश करत अनेकांच्या शुभेच्छा सुद्धा स्वीकारल्या आहेत। अध्यक्ष ज्यांच्या अध्यक्षतेखाली आपण आता बी फार्मसी जामनेर कॉलेजला बैठक घेतली। जसे आदरणीय आबाजी नाना पाटील या आदरणीय ज्येष्ठ संचालक ज्येष्ठ सदस्य नारायण नाना चौधरी नवनिर्वाचित अध्यक्ष श्री जितूभाऊ ज्येष्ठ संचालक शिवाजी नाना सोनार उपस्थित सर्व पत्रकार बंधूंनो या सगळ्या विषयाच्या संदर्भातली भूमिका आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय शिवाजी नानांनी मांडावी अशी मी त्यांना विनंती करतो। उपस्थित आजच्या बैठकीसाठी उपस्थित आपल्या जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे आदरणीय अध्यक्ष आबाजी नाना पाटील आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक नारायण मामा आणि नवीन ज्यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली ते जितेंद्र बाबूराव पाटील। मित्रांनो, आपल्याला जे सांगायचं आहे ते एवढंच सांगायचं आहे की कायदेशीर दृष्टीने ही संस्था जेव्हा स्थापन झाली तेव्हापासून जी चालत आली तर या संस्थेमध्ये कायदेशीररित्या फक्त 93 सभासद आहेत। कायद्याने जे आहे ज्यांना त्या चॅरिटी कमिशनरकडची मान्यता आहे असे 94 सभासद आहेत। या 94 सभासदांपैकी 14 मयत आहे, म्हणजे जेवढे राहिलेले 79 एवढे फक्त कायदेशीर सभासद आहे। आता आपण जर बघितलं तर कायद्याने मान्यता मिळालेल्या सभासदांमधनंच निवडणूक होते आणि त्याप्रमाणे आपण ते कायदेशीररित्या मान्य आहे सभासद त्याच सभासदांच्या याच्यामध्ये आपण मीटिंग झाली आपली बी फार्मसीमध्ये आणि आपल्या त्या सर्व सभासदांमध्ये आपण अध्यक्षांची आणि इतर संचालकांची निवड केली। या निवडीला आदरणीय आपले जे अध्यक्ष आहे ते आबाजी नाना पाटील हजर होते आणि यांच्या अध्यक्षतेखाली निवड झालेली आहे। आपण जी निवड केली ती कायदेशीर प्रक्रियेनुसार निवड केलेली आहे आणि कायद्याने आपले अध्यक्षांनी जी निवड केली ही कायदेशीर आहे। 60 होते सर। विषय असा आहे की आपले 93 सभासद आहेत ते मान्यता प्राप्त आहेत, त्यापैकी 13 सभासद महिले, त्यापैकी 80 बहुजन बहुसंख्य सभासद हजर होते। तिथे आपण तिकडे वेळ निघून आलो, तिकडे आपण मुद्दा मुद्दे केलं नाही कारण मग आता बघू विनंती करतो की त्यांनी पत्रकारांसोबत समोर संचालक मंडळ डिक्लेअर करावं। आदरणीय वीरेंद्र छोटालाल शहा संचालक, आदरणीय जगन्नाथ खंडू चव्हाण संचालक, आदरणीय छगन शामराव झांटे संचालक, आदरणीय शिवाजी माधवराव सोनार, आदरणीय आनंदा काशीनाथ दोरसे, आदरणीय विजय रामदास पाटील संचालक, आदरणीय श्री जितेंद्र रमेश पाटील, आदरणीय नीलकंठ वसंतराव पाटील, आदरणीय सुरेशचंद्र कन्हैयालाल शर्मा, आदरणीय महेंद्र के श्रीमन नवलखा, आदरणीय मधुकर राजाराम शिंदे, आदरणीय दिलीप विठ्ठल महाजन, आदरणीय अरुण बाजीराव पाटील व आदरणीय चंद्रकांत वामनराव देशमुख यांची संचालकपदी। तर दुसरीकडे सुरेश धारीवाल गटाने सुद्धा याच दिवशी नूतन संचालक मंडळाची निवड करत
संस्थेच्या अध्यक्षपदी पारस ललवाणी यांची निवड केली आहे. दोन्ही गटांनी संस्थेवर आपले संचालक मंडळ अधिकृत असल्याचा दावा केला असून यापुढे होणाऱ्या घडामोडींकडे संपूर्ण शैक्षणिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे. इथे जवळपास 450-450 जवळपास सभासद उपस्थित आहे. सर्व सभासदांनी एक मताने ही निवड झाली का नाही हे वार्ताहरांसोबत हात वर करून सांगावे. एक मिनिट फोटो हात वर करा. एक मताने निवाला सगळ्यांची. आपल्या संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष एक 5 मिनिट बघायचे. आमच्या समितीचे अध्यक्ष आदरणीय संचालक म्हणून आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय दिगंबर दादा पाटील, आदरणीय सर्व नवीन संचालक मंडळ आणि उपस्थित सर्व संचा आपल्या संस्थे सभासद बंधूंनो आणि सर्व सभासद भगिनींनो व उपस्थित सर्व वार्ताहर मित्रांनो, सर्वांनी आज माझी बिनविरोध निवड केली त्याबद्दल एकमताने दय्याबद्दल संस्थेची खूप मोठी धुरा ही माझ्यावर सोपवलेली आहे. सर्व संचालक मंडळांनी, उपस्थित सभासदांनी, उपस्थित सर्व भगिनींनी ही संस्थेची खूप मोठी धुरा ही माझ्यावर सोपवलेली आहे. ती धुरा पार पाडण्यामध्ये मी 100% यशस्वी होईल. कैलासवासी मनोहर सिंग डालीवाल, कैलासवासी राजमन सिंग डलवानी, कैलासवासी मोहन शेठ लोढा असे अनेक मार्गदर्शक आदरणीय सुदय दादा जैन या संस्थेचे मार्गदर्शक आहे आणि इतक्या सर्व मोठ्या लोकांनी अथंग परिश्रमातून ही संस्था खूप उदयास दिली. मागे 2-3 वर्षात 4 वर्षात संस्थेबद्दल खूप काही तुम्हाला ऐकायला मिळालं, आमच्याबद्दल काही ऐकायला मिळालं, आहोत तसं आहोत. परंतु सर्व सभासद बंधूंनी, सर्व भगिनींनी, सर्वांनी माझ्यावर जो विश्वास टाकला त्या विश्वासाला मी पुढेही तडा जाऊ देणार नाही. मी सर्वांचा आपला ऋणी आहे आणि केव्हाही आपला सेवक म्हणून काम करण्यास तयार आहे. एवढं बोलून मी माझं देऊ शकतो. वार्षिक सभेसाठी सभेचे अध्यक्ष आदरणीय संजय दादा गुरु यांची मोठ्या विश्वासाने आणि एकमताने शंभरीकडे जाणाऱ्या जानेवारीमध्ये 100 गाठते आहे ही संस्था. तिला 100 वर्ष पूर्ण होत आहे. अशा या वटवृक्षाच्या म्हणजे या संस्थेच्या अध्यक्षपदी ज्यांची आपण निवड केली, बिनविरोध निवड केली, ते आमचे सन्मित्र आदरणीय पारस भाऊ, आदरणीय विके दादा, आदरणीय सर्व संचालक मंडळ, त्यात काही जुने आहेत काही नवीन आहेत, माझे पत्रकार मित्र. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.